नमस्कार मित्रांनो, मी आहे डा सर। आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे। या सेशनमध्ये आता आपण GAD या सब्जेक्टमधील सहावा एक्सपेरिमेंट पाहतोय की जो आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हाईल अँड डू व्हाईल लूप युझिंग VB.NET। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण या ठिकाणी फाईल या पर्यायामध्ये पोहोचून न्यू हा प्रोजेक्ट पर्याय निवडतोय आणि त्याच्यामधून आपण कन्सोल ॲप्लिकेशन हे टेम्पलेट निवडतोय आणि मग यानंतर आता आपण एक्सपेरिमेंट 6 असं या प्रोजेक्टचं आपण नाव देत आहोत। यानंतर मेन सब प्रोसिजरमध्ये पोचल्यानंतर आपण या ठिकाणी कोड लिहित आहोत। तर या ठिकाणी पहा, डीम ए ॲज इंटीजर इज इक्वल्स टू 1। तर आपण या ठिकाणी ए हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे इंटीजर स्वरूपातला आणि या व्हेरिएबलला लागलीच आपण किंमत असाईन केलेली आहे की जी आहे 1, सो इज इक्वल्स टू 1। त्यानंतर आपण फाईल कीवर्डचा वापर करून आपण कंडिशन मांडत आहोत। तर कंडिशन काय मांडलेली आहे, ए इज लेस दॅन 10, व्हाईल म्हणजेच जर ए हा 10 पेक्षा लहान असेल तर, म्हणजेच कंडिशन या ठिकाणी चेक होणार आहे, कंडिशन ट्रू असेल तर तुम्ही व्हाईलच्या घरामध्ये शिरणार आहात आणि कंडिशन फॉल्स असेल तर व्हाईलच्या घरामधून तुम्ही बाहेर पडणार आहात, म्हणजे व्हाईलच्या घरामध्ये शिरणार नाही आहात। ओके, सो कंडिशन ट्रू असल्यामुळे, कारण की एची किंमत किती आहे 1 आणि 1 इज लेस दॅन 10, सो ही कंडिशन ट्रू असल्यामुळे आपल्याला व्हाईलच्या ब्लॉकमध्ये शिरता येते, व्हाईलच्या घरामध्ये शिरता येते आणि व्हाईलच्या घरामध्ये शिरल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्टेटमेंट आपण काय तयार केलेलं आहे, कन्सोल डॉट राईट लाईन ए, म्हणजे एची किंमत आपण प्रिंट करतोय, तर ती किंमत किती असणार आहे 1 असणार आहे। 1 ही किंमत प्रिंट झाल्यानंतर आपण एला मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करतोय, बघा, सो ए इज इक्वल्स टू ए प्लस 1, म्हणजे एची किंमत 1 न काय होत आहे वाढत आहे, सो एची किंमत किती होणार आहे 1 + 1, म्हणजेच किती 2 होणार आहे। ओके, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी एची किंमत क्रॉस चेक करण्यासाठी पाठवली जाणार आहे, सो 2 इज लेस दॅन 10, कंडिशन ट्रू आहे का, होय कंडिशन ट्रू आहे, सो पुन्हा व्हाईलच्या आतमध्ये येणार आहे आणि सर्वप्रथम आपल्याला काय स्टेटमेंट पाहायला मिळते, राईट लाईन स्टेटमेंट पाहायला मिळते, सो एची किंमत आता आपल्याला 2 प्रिंट होणार आहे स्क्रीनवरती आणि मग त्यानंतर हे पुन्हा मॉडिफाय होणार आहे, सो ए आता किती आहे 2, 2 + 1 म्हणजेच किती 3 आणि पुन्हा ए या ठिकाणी जो इनिशियलाइज झालेला आहे तो पुन्हा क्रॉस चेक करण्यासाठी या ठिकाणी व्हाईलकडे पाठवला जाणार आहे, सो व्हाईल ए म्हणजेच किती 3, 3 < 10, कंडिशन ट्रू आहे का, होय 3 हा 10 पेक्षा लहान आहे। अशा पद्धतीनं आपण पुन्हा फाईलच्या आतमध्ये पोहोचणार आहोत आणि राईट लाईन स्टेटमेंटच्या साईन आपण स्क्रीनवरती 3 हा अंक प्रिंट झालेला पाहणार आहोत आणि मग त्याच्यानंतर 3 मध्ये आणखीन एक संख्या ॲड होणार आहे, म्हणजे 4 किंमत तयार होणार आहे आणि नवीन एची जी काही 4 किंमत आहे पुन्हा ती क्रॉस चेक करण्यासाठी व्हाईलकडे पाठवली जाणार आहे। सो अशा पद्धतीनं आपण 4 प्रिंट झालेलं पाहणार आहोत, त्यानंतर 5, त्यानंतर 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8, त्यानंतर 9 आणि त्यानंतर 10। सो 10 ही किंमत प्रिंट झाल्यानंतर पुढे जाऊन एमध्ये जी किंमत 10 आहे ती 10 + 1 किती होणार आता 11, सो एची किंमत किती मॉडिफाय झालेली आहे 11 मॉडिफाय झालेली आहे, 11 म्हणून मॉडिफाय झालेली आहे आणि आपण आता क्रॉस चेक करण्यासाठी जातोय, सो 11 इज लेस दॅन 10, 11 हा 10 पेक्षा लहान आहे का, कंडिशन ट्रू आहे का, बिलकुल नाही फॉल्स आहे, सो कंडिशन फॉल्स झाल्यामुळे आपण एंड व्हाईल या स्टेटमेंटकडे वळतोय आणि या ठिकाणी आपला कोड थांबतो आणि मग पुढे जाऊन आपल्याकडे जो काही कोड असेल तो उर्वरित कोड रन होतो, सो उर्वरित कोड काय आहे कन्सोल डॉट रीड लाईन, सो याच्या सहाय्याने आपल्याला स्क्रीनवरती जे काही राईट झालेलं आहे ते सगळं आपल्याला त्या ठिकाणी काय होणार आहे अवेलेबल केलं जाणार आहे। तर मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण व्हाईलची सुरुवात व्हाईल या कीवर्डपासून यूज करून करतो आणि त्याच्यासमोर आपण कंडिशन मांडतो, कंडिशन जर ट्रू असेल तर आपण व्हाईलच्या आतमध्ये शिरतो आणि प्रोसेसिंग परफॉर्म करतो आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर आपण व्हाईलच्या ब्लॉकमध्ये शिरत नाही तर व्हाईलमधून डायरेक्टली बाहेर पडतो, म्हणजेच एंड व्हाईलच्या सहाय्याने आपण या लूपच्या बाहेर पडतो आणि तिथून पुढचा जो कोड असेल तो रन केला जातो। तर बघा, व्हाईल इथे स्टार्ट होतं आणि व्हाईल एंड व्हाईल या स्टेटमेंटच्या सहाय्याने या ठिकाणी एंड होतं, सो बिफोर व्हाईल एंड होण्यापूर्वीच आपल्याला काय करायचं आहे, जे काय प्रोसेसिंग करून घ्यायचं आहे कंडिशन ट्रू असताना, तर हे कंडिशन ट्रू जोपर्यंत आहे तोपर्यंतला हा पार्ट का होत जाणार आहे, रन होत केला जाणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण प्रोग्राम रन करून पाहूया। प्रोग्राम रन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळते, 1 ते 9 पर्यंतच अंक प्रिंट झालेले पाहायला मिळत आहेत, तर याचा संदर्भ थोडासा जो आहे
तर या ठिकाणी 1 ते 9 अंक आपल्याला प्रिंट झालेले पाहायला मिळत आहेत, 10 हा अंक प्रिंट झालेला नाही आहे. तर आपण थोडीशी एक स्टेप पुढे गेल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय अंडरस्टँड केलं होतं की 9 ची किंमत काय होणार आहे, 10 होणार आहे. सो आपण चेक करूया, ज्यावेळी याची किंमत 9 असेल त्यावेळी कंडिशन ट्रू होईल आणि आपण आतमध्ये पोहोचू, त्यावेळी 9 हा प्रिंट होईल. 9 प्रिंट झाल्यानंतर आपण पुढे येणार आहोत, 9 अधिक 1 म्हणजेच किती, 10 होणार आहे. आणि 10 याची किंमत झाल्यानंतर ती क्रॉस चेक करायला गेल्यावरती 10 इज लेस दॅन 10 हे सॅटिस्फाय होईल का, बिलकुल होणार नाही आहे. इज कंडिशन फॉल्स होईल आणि कंडिशन फॉल झाल्यामुळे तुम्ही फाईलमधून बाहेर पडाल आणि त्यामुळे आपल्याला 1 ते 9 अंकच प्रिंट झालेले पाहायला मिळतील. तर मित्रांनो, मगाशी मी काही स्टेटमेंट काही स्टेप्स मी स्किप केला होत्या आणि डायरेक्टली आपण याची किंमत 10 कन्सिडर केली होती आणि मग 10 अधिक 1 11 हा संदर्भ पकडून आपण पुढे जाऊन आउटपुट काय असणार आहे याची चर्चा केली होती. पण आपल्याला आउटपुट पाहिल्यानंतर आपण जो काही थोडंसं अझम्पशन केलं होतं हे चुकीचं झालं होतं हे आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे निश्चितच आपण आता पुन्हा एकदा जो काही आपण प्रोग्राम अंडरस्टँड करून घेतला होता त्याचं जर आपण पुन्हा एक्झिक्युशन करून पाहिलं असता तर आपल्याला 1 ते 9 हे अंक प्रिंट झालेले पाहायला मिळणार आहेत. ओके, तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी हा फाईलचा जो काही वर्कआउट आहे तो निश्चित समजला असेल. आता आपण उर्वरित जो भाग आहे या एक्सपेरिमेंटमधील तो आहे डू व्हाईल लूप. ओके, सो त्यासाठी आता आपण प्रोग्राम पाहूया. तर पहा आपण या ठिकाणी मेनच्या आतमध्ये पोहोचून डू व्हाईलसाठी कोड लिहिलेला आहे. तर सर्वप्रथम आपण ए नावाचं व्हेरिएबल इंटीजर स्वरूपातलं निर्माण केलेलं आणि त्याला किंमत 1 ही किंमत दिलेली आहे. तर डू व्हाईल लूपमध्ये आपण याच्या अगोदर अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये कशा पद्धतीनं वर्कआउट होतं हे पाहिलेलंच आहे. थोडासा याच्यामध्ये सिंटॅक्स डिफरन्स आहे की जो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा की मागील प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये जे सांगितलेलं आहे तेच काम या ठिकाणी होणार आहे. सो डूच्या सहाय्याने सर्वप्रथम विदाऊट कंडिशन चेकिंग काय होणार आहे, वर्कआउट पूर्ण होणार आहे. म्हणजेच डूच्या सहाय्याने आपण काम करणार आहोत. सो डू म्हणजे काम करा, काय काम करा, राईट लाईन स्टेटमेंटच्या सहाय्याने याची किंमत स्क्रीनवरती प्रिंट करा. सो याची किंमत किती प्रिंट होणार आहे, 1 ही किंमत प्रिंट होणार आहे. मग त्याच्यानंतर काय करायला सांगितलेलं आहे, एला 1 मॉडिफाय करायला सांगितलेलं आहे. म्हणजे याची किंमत किती होणार आहे, 1 अधिक 1 म्हणजेच किती होणार आहे, 2. ओके, आता 2 ही जी किंमत आहे ती पुढे जाऊन काय होणार आहे, 10 शी कम्पेअर केली जाणार आहे. ओके, सो आता लूप व्हाईल आणि मग त्याच्यानंतर कंडिशन काय म्हणलेली आहे बघा, ए इज लेस दॅन 10 म्हणजेच याची किंमत किती आहे, 2. आणि 2 हा 10 पेक्षा लहान आहे का, हो आहे. तर या ठिकाणी कंडिशन ट्रू असेल तरच तुम्ही डूकडे पुन्हा वळणार आहात, अन्यथा डूकडे वळणार नाही आहात. तर कंडिशन ट्रू असल्यामुळे आपण पुन्हा या ठिकाणी डूकडे पोहोचणार आहोत आणि मग राईट लाईन स्टेटमेंटच्या सहाय्याने याची किंमत किती आहे, आता 2 आहे. आणि मग ती 2 ही किंमत प्रिंट झाल्यानंतर पुन्हा 2 अधिक 1 म्हणजेच किती होणार आहे, या ठिकाणी 3 ही किंमत एला मिळणार आहे. आणि पुन्हा या ठिकाणी लूप व्हाईल या स्टेटमेंटद्वारा या ठिकाणी याची किंमत जी 3 आहे ती 10 सोबत कम्पेअर केली जाणार आहे. कंडिशन ट्रू असेल तरच आपण डूकडे वळणार आहोत, म्हणजे 3 हा 10 पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू असल्यामुळे आपण पुन्हा डू स्टेटमेंटकडे वळणार आहोत आणि राईट लाईन स्टेटमेंटद्वारा 3 हा अंक प्रिंट होणार आहे. सो अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊन 4 5 6 7 8 आणि 9 बरोबर आहे. म्हणजे ए ची किंमत ज्यावेळी 9 असेल त्यावेळी कंडिशन ही ट्रू असणार आहे, कारण की 9 हा 10 पेक्षा लहान आहे. मग 9 हा 10 पेक्षा लहान असल्यामुळे कंडिशन ट्रू होईल आणि पुन्हा डूकडे जाल, 9 हा अंक प्रिंट होईल आणि मग 9 अधिक 1 म्हणजेच किती, 10. सो ए ची किंमत किती झाली, 10. आणि मग लूप व्हाईल स्टेटमेंटकडे आल्यानंतर 10 इज लेस दॅन 10 ही कंडिशन ट्रू आहे का, बिलकुल नाही. म्हणजे निश्चितच आपल्याला 1 ते 9 अंक या ठिकाणी काय होणार आहेत, डू व्हाईल लूपद्वारा प्रिंट केले जाणार आहेत. तर पहा सिंटॅक्स डू, त्याच्यानंतर आपण प्रोसेसिंग स्टेटमेंट लिहिणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण लूप व्हाईल स्टेटमेंटमध्ये कंडिशन मांडणार आहोत. कंडिशन ट्रू असेल तरच आपण डूकडे जाणार आहोत, अन्यथा आपण डूकडे जाणार नाही आहोत. म्हणजेच कंडिशन फॉल्स झाल्यानंतर आपण या डू व्हाईल लूपमधून बाहेर पडणार आणि पुढे जाऊन जो काही कोड असेल तो रन होणार. तर पुढे कोणता कोड आहे, आता रीडलाईन स्टेटमेंट आहे. सो रीडलाईन स्टेटमेंटमुळे आपल्याला प्रोग्रॅमचं आउटपुट त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओके, सो मी प्रोग्राम रन करतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय पुन्हा आपल्याला 1 ते 9 अंक या ठिकाणी डू व्हाईल स्टेटमेंटच्या सहाय्याने प्रिंट झालेले पाहायला मिळत आहेत.
तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला निश्चितच व्हाईल आणि डू व्हाईल लूप व्हीबी डॉट नेट मध्ये कशा पद्धतीने वापरायचं आहे ते निश्चितच समजलं असेल. जर तुम्हाला काही शंका याच्यामध्ये निर्माण झाले असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.